नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारमार्फत परमनंट जॉब वेकन्सी निघालेली आहे वेतन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पंधरा हजार ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे अनेक पदांसाठी या ठिकाणी वेकेन्सी आहे महिला पुरुष दोघंही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा मार्च दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे शिक्षण या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सातवी उत्तीर्ण असाल आठवी उत्तीर्ण असाल नववी उत्तीर्ण असाल दहावी उत्तीर्ण असाल अकरावे उत्तीर्ण असाल बारावे उत्तीर्ण असाल किंवा डिग्री तुमची झालेली असेल या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अधिक माहिती जे आहे मित्रांनो या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे वय मर्यादा काय आहे सर्व माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे कंटोनमेंट बोर्ड पुणे म्हणजे छावणी परिषद पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे बावीस दोन दोन हजार तेवीसला त्यावरती ते आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कॉम्प्युटर प्रोग्रामर या पदासाठी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे मास्टर डिग्री तुमची झालेली असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा बॅचलर डिग्री झालेली असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा बॅचलर तुम्ही असाल मास्टरडेट झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे वर्कशॉप सुप्रिंटेंडेंट या पदासाठी पगार तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान दिला जाईल एक वॅकेन्सी आपल्यासाठी देखील आहे तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्ही केलेला असेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा बी किंवा बी टेक झालेलं असेल मेकॅनिकलमध्ये किंवा ॲटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो वॅकन्सी ठिकाणी आहे ब्रिगेड या पदासाठी अडतीस सा हजार सहाशे रुपये ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक या पदासाठी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि सर्टिफिकेट कोर्स तुम्ही केलेला असेल सर्व ऑफिसरचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो असिस्टंट मार्केट सुप्रिटेंडेंट या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल एक वॅकन्सी या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि कमर्शियल टायपिंगचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असेल तुमचा स्पीड जो आहे मित्रांनो चाळीस शब्द पर मिनट इंग्रजीमध्ये आणि तीस शब्द पर मिनंट हिंदीमध्ये असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे आहे एसिन्फेक्टर या पदासाठी वेतन तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल एक वॅकेन्सी ठिकाणी आहे सातवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता नंतर ड्रेसर या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी या पदासाठी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि मेडिकल ड्रेसिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे ड्रायव्हर या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल पाच वॅकेन्सी ड्रायव्हर पदासाठी आहे दहावी पास तुम्ही असाल आणि व्हॅलिड हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर ज्युनियर क्लर्क या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एकूण चौदा वॅकन्सी या पदासाठी आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल कुठल्याही डिसिप्लिनने आणि कमर्शियल टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल स्पीड जो आहे मित्रांनो चाळीस शब्द पर मिनिट इंग्रजी आणि तीस शब्द पर मिनट हिंदीमध्ये तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता नंतर हेल्थ सुपरवायझर या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वेतन मिळेल एक वेकन्सी दि, या ठिकाणी आहे कुठल्याही डि डिसिप्लिननं तुम्ही या ठिकाणी सायन्समधून उत्तीर्ण असाल आणि मल्टीस्पेशलिस्टी हेल्थ वर्कर कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता लॅब असिस्टंट या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल एक वॅकन्सी बारावी तुम्ही सायन्समधून उत्तीर्ण असाल आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा कोर्स म्हणजे डी एम एल टी तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सीसाठी ठिकाणी आहे लॅब अटेंडंट या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकेन्सी या पदासाठी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सिटी ठिकाणी आहे लेजर क्लर्क या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी आहे या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही डिसिप्लिननं तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल आणि कमर्शियल टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल कॉम्प्युटर टायपिंगचं स्पीड जो आहे तुमचा चाळीस शब्द पर मिनिट आणि इंग्रजीमध्ये आणि तीस शब्द पर मिनिट हिंदीमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सिटी ठिकाणी आहे नर्सिंग ऑर्डनरली या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वेकन्सी या पदासाठी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर पियून या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल एक वेकन्सी या ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची या ठिकाणी आहे स्टोर कुली या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल दोन वॅकेन्सी या पदासाठी आहे सातवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो वॉचमॅन या पदासाठी सात वॅकन्सी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकेन्सीसाठी किती आहे असिस्टंट मेडिकल ऑफिसर या पदासाठी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल पाच वॅकन्सी या पदासाठी आहे एमबीबीएस डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो आय आय या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल दोन वॅकेन्सी या पदासाठी आहे सातवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर हायस्कूल टीचर या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल सहा वॅकेन्सी या पदासाठी आहे ग्रॅज्युएशन तुम्ही असाल स्पेजि स्पेशलायझेशन विथ मॅथ आणि सायन्स आणि इंग्रजीमध्ये बी एड तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे फिटर या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी या ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि आय टी आयच्या ट्रेडमध्ये पीटरच्या ट्रेडमध्ये आय टी आय तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता हेल्थ इन्स्पेक्टर या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल चार वॅकन्सी या पदासाठी आहेत तुम्ही जर या ठिकाणी ग्रॅज्युएशन डिग्री पास असाल सायन्समधून केमिस्ट्रीमध्ये अॅनिमल हसबेंडरीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी एक वेकन्सी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्ही केलेला असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा बी ई झालेलं असेल किंवा बी टेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर सिव्हिलसाठी या ठिकाणी अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल तीन वॅकेन्स या पदासाठी आहे डिप्लोमा तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा या ठिकाणी बी ई बी टेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो लॅब टेक्निशियन या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी या पदासाठी आहे पी एस सी केमिस्ट्री तुमचं झालेलं असेल किंवा बायोलॉजी झालेलं असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच डी एम एल टी तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो मेल्ड ट्रेन या पदासाठी चार वॅकन्सी आहे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त गार्डनर या पदासाठी तुमचा गार्डन गार्डनिंगचा कोर्स ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो मजूर या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल आठ वॅकन्सी या ठिकाणी आहे सातवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता सफाई कर्मचारी या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एकूण या ठिकाणी एकोणसत्तर वॅकन्सी या पदासाठी आहे सातवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज तुम्ही करू शकता स्टाफ नर्स या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल तीन वॅकन्सी ठिकाणी आहे बी एस सी नर्सिंग तुमचं झालेलं असेल किंवा जनरल नर्सिंग झालेलं असेल किंवा मिडबॉय फ्री झालेलं असेल जी एन एम तुमचं झालेलं असेल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो ॲटोमॅकॅनिक या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसठ हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला मिळेल एक वॅकन्सी ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि आय टी आय झालेलं असेल मोटर मेकॅनिकमध्ये किंवा डिझेल मॅकॅनिकमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर डी एड टीचर या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल आठ वॅकेन्सी ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचं डी एड झालेलं असेल आणि टी ई टी सी टी सी टी ई टी तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ब्रिगेड लास्कर या पदासाठी तीन वॅकन्सी आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि फायर फायटिंगचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता हिंदी टायपिस्ट या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी ठिकाणी आहे आपल्या डिसिप्लिनने ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आणि टायपिंग तुम्हाला येत असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मान्सून या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि मान्सुरीच्या ट्रेडमध्ये तुम्ही आय टी आय केलेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पंप अटेंडंट या पदासाठी सोळा हजार सहाशे ते पावन हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वेतन मिळेल एक वॅकन्सी ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि पंप मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्जच्या आहेत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफिस उपीछ ऑफ उप द पुणे कंटोनमेंट बोर्ड गोळीबार मैदान पुणे या या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत फीस पेमेंटच्या मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी सहाशे रुपये या ठिकाणी आहे आणि इतर जे कॅन्डिडेट असेल त्यांना चारशे रुपये या ठिकाणी फीस पेमेंट करावं लागणार आहे डीच्या माध्यमातून तुम्हाला फीस पेमेंट या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अर्ज करण्याबरोबर सर्व पी एफ व्यवस्थित पी एफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो